Gosna dia gosna hatwari kara. महाराष्ट्रात मागील दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकार उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य करत आहे, त्याला शरदचंद्रजी पवार साहेबाचा वर दसत आहे। आणि असं असताना आज जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी जो ओल्या दुष्काळाला तोंड देतोय, प्रचंड मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालंय, सगळ्या पिकाचं नुकसान झालंय, तुम्ही महाराष्ट्र सरकारने यांना अनुदान दिलंय काही प्रमाणात, असं असताना आज सर्वसामान्य शेतकऱ्याकडे पैसा नाही आणि अशा वेळेस सक्तीनं विजेची तोडणी बंद करतात तुम्ही आणि त्यासोबत डीपीच्या डीपी बंद करतात, सबस्टेशन बंद करतात। हा सर्वसामान्य शेतकऱ्यावरचा अन्याय भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। त्याच्या विरोधात शेतकरी के सन्मान में भारतीय जनता पार्टी मैदान में ही भूमिका घेऊन आज आम्ही धरणं आंदोलन करतोय। मागच्या काळात त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनेचा बाऊ करून महाराष्ट्रातील जातीवादी काही संघटनेना या महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, त्या जातीवादी विरोधी आणि हल्लेखोराच्या विरोधात कडक कारवाई करा ही भूमिका घेऊन आज आम्ही हे धरणं आंदोलन करतोय। त्याचसोबत पेट्रोल आणि डिझेलमध्ये केंद्रानं ज्या प्रमाणात अबकारी आणि बाकीच्या करामध्ये सवलत दिल्या, त्या अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या करात कपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा यासाठी भारतीय जनता पार्टी आज धरणं आंदोलन करत आहे। याच्यापेक्षा मागच्या काळात दोन वर्षापासून धाराशिव जिल्ह्यात सातत्यानं शेतकरीचे पीक विमा मागतोय, अनुदान मागतोय, पीक विमा न देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ अनुदान अत्यल्प देणाऱ्या सरकारच्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज हे धरणं आंदोलन करतोय आणि आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात हे आंदोलन करून आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन या महाराष्ट्रातल्या सरकारचा तीव्र असा निषेध करतो। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नितीनजी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये मुख्यत्वे जिल्ह्यामध्ये जे आता शेतकऱ्यांची वीज तोडणी आहे किंवा पेट्रोलच्या अबकारी करामध्ये जे केंद्र सरकारनं रक्कम कमी केली परंतु राज्य सरकारनं त्याच्यामध्ये अजून कुठलीही कपात किंवा कमी केलेली नाही, या विषयावर तसेच जिल्ह्यातल्या उद्योगाच्या विषयावर, बेरोजगारीच्या विषयावर आणि त्रिपुरात घडलेल्या न घडलेल्या एका घटनेच्या निषेधार्थ जी पोलिसांना मारहाण झाली, जी तिथल्या नागरिकांना मारहाण झाली, या विषयावर आम्ही आज हे धरणे आंदोलन केलं आहे। आणि मूळतः आता जिल्हाध्यक्षांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं हे प्रतिकात्मक धरणे आंदोलन आहे, यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शांततेत धरणे आंदोलन आम्ही संपन्न करतो।